हाय गाइज, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. मी कौस्तुभ खातू. मी आता मुंबईच्या आचार्य कॉलेजला आहे. आज प्रेमाचा दिवस आहे. तरुणांची मतं जाणून घेण्यासाठी की त्यांना काय वाटतं व्हॅलेंटाईन डे बद्दल. हाय निलेश किरतकर, व्हॅलेंटाईन डे बद्दल काय सांगू नाही शकत कारण सिंगल आहे रे मी. अशा लोकांनी कधी प्रेमच केलं नसेल असं मला तरी वाटतं, कारण जर त्यांनी प्रेम केलं असेल ना तर त्यांना त्या दुसऱ्यांच्या प्रेमावर इतका राग नाही येणार. जर दुसरे प्रेम करतात त्यांना करू द्या ना, तुम्हाला काय फरक पडतोय. त्यांना मारहाण करून तुम्हाला काय मिळणार आहे ना, असं मला वाटतं. की म्हणजे जर ठीक आहे ना, त्यांना त्यांची प्रायव्हसी हवी आहे, ते त्यांचं जे काही चाललंय ठीक आहे ना, चालू दे ना. त्यामध्ये तुम्हाला असं काही हानी नाही पोहोचत आहे ना. मग मला असं वाटतं की गरज नाही त्यांनी मध्ये इंटरफेअर करायची. त्यांचं पर्सनल लाईफ आहे आणि प्रत्येकाला आपाप स्वतःचे राईट्स आहेत. स्वतःचं जगण्याचं स्वतःचं स्वातंत्र्य आहे. कोणासोबत राहायचं, काय करायचं, काय नाही. तर त्यामुळे मला वाटतं की बाकी समाजाने त्यामध्ये इंटरफेअर करू नये. अरे सिरियसली दादा, आता मग सिंगल आहे म्हटलं मग गर्लफ्रेंड असते की नाही बाजूला. मेरा नाम दिव्या भारती है. जो सच्चा प्यार करते हैं उनके लिए वैलेंटाइन डे की जरूरत नहीं होती है. तो चलो आज के लिए तो बोल सकते हैं कि आज तो प्यार का दिन है, कहीं पे बैठे, मतलब ऐसा कुछ है नहीं. मेरा नाम अंजलि वर्मा. प्यार के तो डरना क्या, ये तुम्हारी नजर में कैसा है. कुछ लोगों का कैसा है, उनके मन में डर होता है शायद से, इसलिए वो पब्लिक के सामने नहीं मतलब बोल सकते ऐसा. कुछ लोग फास्ट फॉरवर्ड रहते हैं, तो अगर बोल सकते, उनको कुछ परवाह नहीं रहती है कि लोग क्या सोचेंगे क्या नहीं. कुछ लोग सोसाइटी के डर से नहीं बोलते, तो मेरे ख्याल से इसलिए लोग छुपाते. प्रेम जात बघून किंवा असं चेहरा बघून असं केलं नाही जात, ते मनापासून होतं. जात बघून प्रेम करायला लागलो म्हटलं तर काय आहे मग, हे खूप रॉंग आहे. प्रेम हे मनातून होतं खरं तर, ते खूप खरं तर खूप रॉंग आहे. तो दोघांचा पर्सनल प्रॉब्लेम असतो, ते दोघांनी सॉल्व्ह केला पाहिजे किंवा बाकीच्यांनी बोललं नाही पाहिजे. त्या दोघांनी आज बघून तर प्रेम नसतं केलेलं खरं तर. मग त्यात बाकीच्यांनी पडणं हे सगळ्यात चुकीचं आहे. त्या दोघांचं आहे, ते दोघं जण बघून घेतील. अशा समाजाला तू काय संदेश देशील, एक युथ म्हणून, एक युथ माइंड म्हणून, की संदेश काय, की असं करू नका. ते त्यांचं दोघांचं आहे, ते दोघं जण असं कास्ट बघून वगैरे प्रेम करत नाही. तुम्ही त्यांच्या मध्ये येऊन त्यांच्या प्रेमाला लांब करताय खरं तर. त्यांचं जे प्रेम आहे ते लांब करताय, तुम्ही त्यांना लांब करताय. बस ते करू नका तुम्ही, एवढंच. एका पार्कमध्ये बीचवर जाऊन बसणं आणि गप्पा मारणं ह्यापर्यंत चांगलं आहे. आणि त्यावेळी त्यांची रिॲक्शन जी असते बाकीच्यांची, ती फक्त बसलेत आणि आपण जाऊन रिॲक्ट करणारे बापरे काय करतात, हे रॉंग आहे. बट ते लोक जर कपल लोक चुकीचं करत असतील तर ते बरोबर आहे, कारण की कपल लोकांनाही कळलं पाहिजे की आपण कुठे बसलोय काय करतोय याची त्यांना जाणीव पाहिजे खरं तर. पब्लिक प्लेस येतो हा केलं जावं. आता म्हणजे असं नाही की व्हॅलेंटाईन डे एकच दिवशी, असं रोज केला पाहिजे व्हॅलेंटाईन डे हा साजरा. रोज केला पाहिजे. हो तू करणार रोज? हो करेन मी. अच्छा मग तुझा काय प्लॅन आहे आजचा व्हॅलेंटाईन डे? काय नाही, कॉलेजच आहे सध्या तरी. हो अच्छा, मला सांगशील व्हॅलेंटाईन डे कसा साजरा केला जातो? व्हॅलेंटाईन डे म्हणजे एक प्रेम करणाऱ्या कपल लोकांचं हे असतं, म्हणजे प्रेम व्यक्त करतात त्या दिवशी. ती लोक वचन बिचन खात असेल. वचन बिचन घेत असत. हा घेत असत. अच्छा मग असं म्हटलं होतं की फक्त ती वचन वगैरे प्रेमात फक्त नावापुरती असतात. नाही नाही असं थोडी ना. यांच्याकडे तू कसं बघतेस? असं काय नाही की 100 मध्ये 80% तरी खरं प्रेम करतात आणि 20% धोका देतात. माझ्या मते असं आहे, असावी. कारण म्हणजे कपल लोकांना काही काही लोकांना भीती पण वाटते की घरचे बघतील आपल्याला आणि स्वीकारणार नाही, म्हणजे आपला जो पार्टनर असेल त्याला. म्हणून असं केलं नाही पाहिजे, कारण प्रेम कसे हे करतात ना, व्यक्त केलं जातं आणि प्रेम होतं असं. आपण ते तोडू पण नाही शकत, शेवटपर्यंत त्याची साथ दिली पाहिजे. मग घरच्यांनी मान्य केलं पाहिजे की या पोरीचं लग्न करून द्यावं. मायसेल्फ दीपाली. अच्छा व्हॅलेंटाईन माझ्यासाठी आहे ना, म्हणजे व्हॅलेंटाईन इज अ लव्ह फॉर अ पॅरेंट्स, फॉर फ्रेंड्स, फॉर ब्रदर, फॉर सिस्टर, फॉर एव्हरीथिंग. व्हॅलेंटाईन्स डझंट मी फॉर ओनली फॉर कपल्स रिलेशनशिप, इट इज फॉर एव्हरीबडी अँड इट इज फेमिलियर फॉर एव्हरीबडी. इन्फॉर्मेशन, मी तर सध्या सिंगल आहे. अरे आता तू तर म्हणले की असं नाही की फक्त. हां म्हणजे ते मी तेच एक्सप्लेन करते कसं. मी तर सिंगल आहे सध्या, तर मी सिंगल आहे. मी तर माझा प्लॅन आहे फॅमिलीसोबत माझा व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करू. जस्ट लाईक फॉर आफ्टर माय क्लास आय विल टेक देम टू फॉर डिनर. विल हॅव अ केक कचिंग, देन विल हॅव अ डिनर. दॅट्स द व्हॅलेंटाईन फॉर मी.
आय डोंट नो अबाउट अदर्स. तर आपण 21st century आहे मध्ये राहतो, आपल्या थॉट्स खूप चेंजेस आहे फॉर कंपॅरिझन विथ 19th century. सो वी शुड बी फ्रँक विथ एव्हरी कास्ट. एव्हरी कास्ट इज इक्वल फॉर अस. सो वी शुड गिव रिस्पेक्ट फॉर एव्हरी कास्ट. जस्ट फॉर वी हॅव आर ओन कास्ट, दॅट्स अदर कास्ट ऑल्सो सेम. हॅलो ईशा. हाय ईशा, व्हॅलेंटाईन डे बद्दल तुझं काय मत आहे? व्हॅलेंटाईन डे तुझ्या नजरेतून कसं आहे? व्हॅलेंटाईन्स डे ॲक्च्युली म्हणजे असं म्हणतात की आपला प्रेमाचा दिवस वगैरे वगैरे असं म्हणतात, पण मला असं वाटतं ॲज म्हणजे माझ्या थिंकिंगनुसार असं वाटतं की वर्षाचा प्रत्येक दिवस आपण व्हॅलेंटाईन्स डे म्हणून काय साजरा करायचा. म्हणजे जर आपण वर्षभर जर एक प्रेमाचा दिवस म्हणून जर राहिलो एकत्र, तर कदाचित त्या प्रेमामधला अजून गोडवा वाढेल ना, असं मला एक वाटतं. तर त्यामुळे मला असं वाटतं ना की एकच प्रेमासाठी एक खास दिवस असावा. ठिकाण ॲक्च्युली काय होतं आजकालचे, म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या फॅमिलीवर डिपेंड असतं. आता एखाद्याची फॅमिली जर फ्रीली असेल तर तसा प्रॉब्लेम येत नाही, की म्हणजे आपली फॅमिलीसुद्धा आपल्याला जरी कोण म्हणजे कुठली मुलगी कुठल्या मुलाला जर भेटायला गेले तर घरी काय प्रॉब्लेम नसतो. पण जर काही वेळा जर घरातूनच जर तिला प्रेशर असेल किंवा त्या मुलाला जर प्रेशर असेल की रिलेशनमध्ये नाही राहायचं, तर शेवटी त्यांना एक त्यांची कुठेतरी प्रायव्हसी शोधण्यासाठी त्यांना एक वेगळी जागा हवी असते. तर ते प्रत्येकाच्या काय म्हणतात थिंकिंगनुसार होऊ शकतं, पण असं वाटत नाही की खास अशी जागा बनवली पाहिजे, कारण ती कपल स्वतःच स्वतःच जागा बनवून टाकतात. हो, क्रिएट करतात मित्रांसोबत. काय नाही, असं काय स्पेशल नाही काही पण, असं जरूर नाही आपल्याला हेच व्हॅलेंटाईन डे साठी थांबायला लागेल. आजचं पहिला कभी मालूम नाही पडा तुम लोग सिंगल आहे, आज के दिन ही याद आहे. और दोस्त लोग किधर है तुम लोग? दोस्त लोग के साथ सेलिब्रेट करने जाओ, तुम लोग इतना ही सेलिब्रेशन है तो दोस्त लोग के साथ जाओ. तुम लोग फ्रेंड्स है वो बेटर है, उन लोग से लाख दो ज्यादा बेटर है. अच्छा, मतलब तेरा कहना है ऐसा है कि रिलेशनशिप क्या अच्छा है? हमारी फ्रेंडशिप, हम फ्रेंड है अच्छा है. वो डिपेंड करता है, वो जरूरी नहीं. बट तुम लोग आज के दिन ही पूरा सिंगल होना फील होता है तो वो गलत है. सडनली तुम लोग आज के दिन एकदम से आएगा, अरे मैं तो सिंगल हूँ, इतने दिन से कहाँ था तुम लोग. अच्छा, इफ फैमिली मानता है तो फिर कुछ प्रॉब्लम नहीं है. एंड कास्ट ऐसा है कि अभी आज के टाइम पे ह्यूमन इज नथिंग, इक्वलिटी सब चीज़ है, सब इंसान ही है पहली बात तो, सबसे पहले. एंड इफ उन लोग अपने मॉम डैड का माइंड चेंज कर सकते हो तो वेल एंड गुड. मैं कास्ट की वजह से रुकने नहीं बोलूँगा, बट मैं ये बोलूँगा अगर तुम लोग मॉम डैड का दिल दुखा के कर रहे हो तो रुक जाओ, बट अगर तुम लोग मॉम डैड का दिल नहीं दुखा रहे हो तो फिर तुम लोग यू कैन गो अहेड. कास्ट इंपॉर्टेंट नहीं है, पेरेंट्स आर. लेकिन जो वल्गर बोल दूंगा डूड इस बात में सोसाइटी के ऊपर, उससे बेटर मैं कुछ ना बोलूँ. लाइक उन लोगों को क्या जरूरत है, तुम लोगों को क्या करना है? तुम्हारी बेटी देखो कहाँ जा रही है, तुम्हारा बेटा देखो कहाँ जा रहा है. हाँ, घर पे बोलते हो मेरी बहन है, मेरी बहन वहाँ पे जाता है मरीन ड्राइव पे लेके बाजू वाली कोई, और खुद तुम लोग दूसरों के घर पे बोलना चाहते हो तुम लोग. हाँ, अच्छा कुछ बोलता था. तो सोसाइटी इंटरफेरेंस बहुत ही बकवास है, कुछ नहीं है. जो है तुम लोग के माँ बाप देखने वाले, तुम लोग उन लोग को देखने वाले हो. तुम लोग शादी करके लाने वाले, उन लोग को नहीं देखने वाले. वैलेंटाइन मीन्स सेलिब्रेशन ऑफ लव. वैलेंटाइन का मतलब सेलिब्रेशन ऑफ लव. प्यार को सेलिब्रेट करते लोग, तो प्यार से एक जल नहीं होता, प्यार सबसे पहले अपनी माँ से होता है. ठीक है, और तो सब जगह मीन्स कर सेलिब्रेशन रहता तो एक डे नहीं होना चाहिए. आप तो रोज करते हो सेलिब्रेट, तो हम लोग रोज सेलिब्रेट करते इस चीज को. अच्छा, मेरा वैलेंटाइन सबसे पहले लेक्चर अटेंड अभी जो फिलहाल किया, उसके बाद फ्रेंड्स लोग को टाइम देना, बिकॉज वो ज़्यादा इम्पॉर्टेंट है मेरे लिए. यहाँ पे हम सेलिब्रेट कर रहे हैं अभी. और एक ज़्यादा टाइम स्पेंड करना, उसके बाद फैमिली के साथ भाभी को ड्रॉप करने जाना, उनको कहीं और जाना है, बिकॉज मैं उनकी केयर करती हूँ, उनसे बहुत प्यार करती हूँ. तो वो भी उनको टाइम देना, फिर रात में अपनी मम्मी को टाइम देना, पेरेंट्स सब साथ में रहेंगे, एक बनेगा घर. इतना भी कुछ खास नहीं, बिकॉज हम लोग इतना भी महत्व नहीं देते वैलेंटाइन डेज को, इतना भी इम्पोर्टेंट नहीं है. वेस्टर्न कल्चर है ये. ठीक है, हम इस चीज़ को सिर्फ एक चीज़ है वो सेलिब्रेट करने के लिए, बस ज़रूरी नहीं है कि हम सेलिब्रेट करें ही इसको. रोज करो ना, मतलब बिकॉज वी ऑल्सो हैव अवर ओन कल्चर दैट इज मोर देन दैट थिंग्स. ऑफ माई ग्रुप वी ऑल विश यू अ वेरी हैप्पी वैलेंटाइन डे. ओके, थैंक यू. थँक यू. मित्रांनो, आज आपण होतो आज मुंबईच्या आचार्य कॉलेजला. आपण जाणून घेतले इथल्या तरुणांच्या प्रतिक्रिया,
काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. त्यांचं म्हणणं असं आहे की आज जे तथाकथित संस्कृत रक्षक जे कपलला मारहाण करत आहेत ते असं नको व्हायला, कपलसाठी सेपरेट जागा पाहिजे असं सुद्धा काही जणांनी सांगितलं. तर काही जणांनी सांगितलं की व्हॅलेंटाईन डे हा फक्त काय आपल्या प्रियकरासोबत किंवा आपल्या प्रेमिकेसोबत जाण्याचा दिवस नाही आहे, तर हा आपण आपल्या फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करू शकतो. तर आपण अशाच काही अजून लोकांची बोलूया. तोपर्यंत लाईक करा मॅक्स महाराष्ट्र, फॉलो करा. पण धन्यवाद.